नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रदीप गाडवे, त्रिमूर्ती ऑर्गॅनिक फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बऱ्याच दिवसातनं आपण हा व्हिडिओ बनवतोय. बऱ्याच शेतकरी मित्रांची मला कमेंट्समध्ये रिक्वेस्ट आली की तुम्ही चालू भागाचा व्हिडिओ बनवा. तर बऱ्याच दिवसातनं आपण आपलं मला थोडा टाईम भेटला, तर आज एक 10 ते 15 मिनिटाचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, तैवान पिंक ह्या पेरूच्या बागेविषयी मी तुम्हाला लागवड पद्धत किंवा त्याचं सुरुवातीचं मॅनेजमेंट कसं करायचं हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आत्ताच्या बागेमध्ये आत्ता जी काय मोठी बाग आपण तुम्ही पाहताय की ह्या बागेचं तुम्हाला आजची जी चालू कंडिशन आहे तरीसुद्धा ह्या बागेचा जवळपास 70 ते 80% माल तुटून गेलेला आहे आणि अजूनसुद्धा माल याच्यावरती राहिलेला आहे आणि नंतरसुद्धा सेटिंग चालू आहे. तर हे दोन्ही पण पॉईंट्स तुमचे क्लिअर करून घेऊयात आपण. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय ह्या बागेमध्ये. जवळपास आता ह्या बागेला साधारणतः 17 ते 18 महिने झालेले आहेत. तर ह्या बागेचे आत्तापर्यंत जवळपास सरासरी 20 ते 25 किलो माल तुटून गेलेला आहे. तर आज तुम्ही ह्या बागेची कंडिशन बघताय, अजूनसुद्धा या बागेवरती माल सेटिंग झालेला माल आहे आणि माल नंतर ह्याच्यानंतरसुद्धा अजून नवीन सेटिंगसुद्धा दिसायला लागलेलं आहे. परंतु या बागेची आम्ही आता छाटणी करून या बागेचं पूर्ण फांद्या काढून ह्याचं अजून कॅनोपी मॅनेजमेंट करणार आहोत, जेणेकरून भविष्यातला माल ह्याच्यावरती स्ट्रॉंग फांदीला लागेल आणि त्याच्यापासून आपल्याला चांगला बेनिफिट होईल. तर शेतकरी बंधून अजून तुम्हाला पुढं पण दाखवतो की या ठिकाणी अजून जसं झाड मोठं होईल, जसं झाडाची फांदी चांगली स्ट्रॉंग असेल तर त्या झाडाच्या फांदीला चांगल्या प्रकारे माल लागतो. तर अजूनसुद्धा तुम्हाला आता ह्या साईडला दाखवलं, आता ही फांदीवरती नाही म्हणलं तरी साधारणतः 2 ते 3 किलोपर्यंत 3-3.5 किलोपर्यंत माल असेल. एकच फांदी तिला 3.5 किलोपर्यंत माल आहे. आता प्रत्येक तुम्हाला एक फळ चोडून दाखवतो मी. या फळावरती आपण हे अँटीफॉग आणि फोम नेट लावलेलं आहे, जेणेकरून या फळाची क्वालिटी चांगली कायम राहते. आणि याच्या व्यतिरिक्त याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी चांगला भाव मिळतो. आता जो रेग्युलर मार्केटमध्ये आपण माल नेतो कॅरेटमध्ये म्हणा किंवा डायरेक्ट बॉक्समध्ये पॅकिंग करून म्हणा, तर ह्याच्यापेक्षा ह्या फोम नेटमधल्या मालाला थोडं चांगलं मार्केट राहतं. तर हा माल अशा प्रकारे आहे, एकदम उत्तम दर्जाचा माल ह्याच्यामध्ये तयार होतो आणि ह्या मालाला कस्टमरची मागणी भरपूर आहे. त्यामुळं आपल्याला रेग्युलर मालापेक्षा 10 ते 15 रुपये जास्तीत जास्त भेटतं त्याला. तर आता ह्या बागेचं झालं हे संपूर्ण म्हणजे फळधारणा वगैरे झालं. आता तुम्हाला ह्याच्यानंतर ह्याच्यावरती औषधांचं काय काय गोष्टी असतात. आता औषधांमध्ये कसं असतं की ह्याच्यावरती काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असतो, त्यानंतर फळमाशीचा एक प्रादुर्भाव असतो, अजून समजा सनबर्निंग असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून हे फोमनेट आणि अँटीफॉग हे दोन्ही पण कव्हर करत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मगाशी काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं आपला व्हिडिओ कट झाला, तर त्याच्यामध्येच आपण हा दुसरा भाग ॲड करतोय. तर ह्या बागेमध्ये काही शेतकरी आलेले आहेत आपल्याकडे, म्हणजे बरंच लांबून आलेले आहेत, ते रात्रीपासून प्रवास करतायत आणि आज सकाळी इथं पोहोचलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आज एवढ्या लांबून प्रवास करून इथपर्यंत येण्याचं काही कारण त्यांच्याकडे असेल की बाबा आपल्याला पण काहीतरी नवीन करायचं आहे, काहीतरी शेतीमधून चांगल्या प्रकारे उत्तम बेनिफिट घ्यायचं आहे. तर ह्याच संदर्भात ते आज एवढ्या लांबून प्रवास करून इथपर्यंत आलेले आहेत. आपणही त्यांना 100% सहकार्य करण्याचा प्रयत्न करूयात. अजूनसुद्धा काही पॉईंट्स राहिलेले असतील तर ते तर आपल्या फोनवरती वगैरे कॉन्टॅक्ट होतीलच समजा. पण आज त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे की त्यांना आज सगळं समोर पाहतायत. आज त्यांच्याच कडून आपण विचारून घेऊयात की त्यांना आज ही परिस्थिती कशी वाटली आणि ते खरंच आहेत की नाही तयारी त्यांची ही बाग करण्यासाठी. तर नमस्कार, आपण कुठून आलेला? मी नांदेडून आलेलो. नांदेडून दोघं पण? हो. बर बर. तर आज तुम्ही ही परिस्थिती पाहिली आपल्या बागेची, तर
काय वाटतं तुम्हाला परिस्थिती पाहिल्यानंतर? खरंच वाटतंय की आपण काहीतरी जोशाने असं काहीतरी नवीन करावं ज्यातून आपल्याला चांगला फायदा होईल वगैरे, असं काय वाटतं तुम्हाला? हो, आम्हाला माहिती मिळाल्यामुळं आम्ही 500 किलोमीटर रात्रभर प्रवास करून आलो इथं. आल्यानंतर आम्हाला वाटलं नाही की बाबा अशी बाग वगैरे असेल किंवा काही असतील, अपेक्षापेक्षा चांगलं बघायला भेटलं. प्रत्यक्षामध्ये बघितल्यानंतर जे माल लागलाय ते आम्ही कुठल्याही बागेमध्ये बघितला नव्हता, व्हिडिओवर बघितला पण खरं वाटलं नव्हतं. आता प्रत्यक्षात बघून आम्हालाही वाटतं की आम्ही पण ही बाग तयार करावी, कारण का आम्ही पारंपरिक पिकापासून उत्पन्न काही मिळत नाही. बाग लावणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत आधुनिक पद्धतीचा वापर करून आपण शेतीमधून काहीतरी स्वतःचा विकास करून घेऊ शकतो आणि शेतीमधून काहीतरी बऱ्यापैकी बेनिफिट भेटू शकतो, ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. जरी अजून काही शेतकऱ्यांना पाहण्यासाठी इथं यायचं असेल तर त्यांनी नक्की यावं किंवा अगोदर आमच्याशी कॉन्टॅक्ट करून, आता बागेचं आमच्या तोडणी चालू आहे, काही काळात हा बाग बऱ्यापैकी संपत चालेल पण नवीन सेटिंग पण चालू आहे, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकताय. आता ही एकच लाईन आहे जे आम्ही पाहण्यासाठी ठेवलेलं आहे, ह्याच्यावरती प्रत्येक फांदीला बऱ्यापैकी फळं दिसत आहेत, प्रत्येक फांदीला 5 ते 6 फळं हे तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे आता ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये आपण इथून पुढचं मॅनेजमेंट कसं करायचं, म्हणजे खत व्यवस्थापन, औषधाचं व्यवस्थापन, ह्याच्यावरती पानांवरती जी आलेली डिपेसन्सी ह्याचं व्यवस्थापन, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुमच्या मनात असेल की हे पानं पिवळे कशामुळे पडत आहेत, तर ह्याचं पण तुम्हाला जी काही अडचणी किंवा काही समस्या असतील ना तर त्याच्या संदर्भात तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा अजून काय तुमच्या मनामध्ये शंका असतील त्याचं मार्केटिंग कुठं करायचं किंवा ह्याला मार्केट रेट कसा भेटतो काय, ह्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आजचं आपण ओपन प्लेसचा जो काय माल असेल ना, आता हा जो ओपन दिसतोय ह्याच्यावरती आपण फोमनेट किंवा अँटीफॉग वगैरे काही लावलेलं नाही, तर ह्या मालाला सुद्धा आजच्या कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे मार्केट भेटतं. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण असं फोमनेटमध्ये किंवा अँटीफॉगमध्ये जर घातलं तर ह्याच्यापेक्षा, म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे, कमीत कमी 15 ते 20 रुपये मार्केट आपल्याला जास्त वाढून भेटतं. तर वाढून का भेटतं ह्याचं तुम्ही मागाशी स्वतः उदाहरण पाहिलेलं आहे. हे फोमनेटमधला माल आहे, हा सगळ्या फोमनेटमधल्या मालाला चांगली क्वालिटी येते, तर ह्याच्यासाठी हे कवर लावायचं असतं, ह्याला थोडा खर्च येतो परंतु त्याचा बेनिफिट पण खर्चापेक्षा जवळपास 5 ते 10 पटीने जास्त भेटतो, त्यामुळे हा खर्च करणं योग्य आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी आज परिस्थिती बघताय, आज म्हणजे आपलं थोडं मॅनेजमेंटमध्ये ह्याला थोडंसं तार वगैरे बांधायला पाहिजे होतं, ते बांधलं झालेलं नाही, परंतु ह्या झाडावरती इतका माल लागतोय की नेमकं कुठल्या गोष्टीचं मॅनेजमेंट करायचं ह्याचंच राहून जाते. आज अशी परिस्थिती बघताय तुम्ही. आता पुढच्या झाडाला सुद्धा बघा काय कंडिशन आहे ते, ह्याच्यासुद्धा ह्याच्यावरती सुद्धा कव्हर लावलेलं नाही तरी सुद्धा माल चांगला दिसतो ह्याचा, अशी परिस्थिती आहे एकंदरीत. बागेची पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे, तर याच्या व्यतिरिक्त जर अजून काही अडचणी समस्या असतील तर त्याच्यासाठी माझा नंबर घ्या, 8052 33 316 आणि 95 63 70 21 21 या दोन नंबर आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्या त्रिमूर्ती ऑर्गॅनिक फर्म या यूट्यूब चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा काय तुमच्या काही समस्या असतील तर डायरेक्टली कॉल करू शकता. धन्यवाद.